तहसीलदाराचे लफडे जे व्हायचे ते होऊ द्या, आता सुट्टी नाही असा इशारा हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे। जय शिवराय। कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अवकाळी पाऊस, त्याचबरोबर वादळ वारे, गारपीट अशा गोष्टी दोन दिवसापासून सुरू आहेत। या बाबतीमध्ये मी व्हिडिओ टाकला होता की जिथे जिथे असं झालं असेल तिथे तिथे तलाठी आणि कृषी सहाय्यक येतील आणि पंचनामे करतील। मात्र मला माहिती अशी मिळाली की ज्या वेळेला पिकाच्या पाहणीसाठी ही मंडळी येत आहेत त्यावेळेला तलाठी लोक प्रत्यक्षात जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान बघत नाहीयेत आणि नुकसानच झालेले नाही अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत। खरं तर ही भूमिका चुकीची आहे आणि या संदर्भामध्ये कन्नडच्या तहसीलदारांना मी बोललो, तसंच जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदयांना मी बोललेलो आहे आणि त्याचबरोबर मी माननीय विभागीय आयुक्त कार्यालयात सुद्धा महसूल उपायुक्तांशी चर्चा केली। एवढं सगळं होऊन पण रामाची सीता कोण असा प्रकार आता चाललेला दिसतोय। कन्नडच्या तहसीलदारांचे काय काय लफडी आहेत ही सगळी मला माहीत असताना सुद्धा मी फक्त एकाच गोष्टीसाठी गप्प बसलो होतो की जनतेला त्रास व्हायला नको। पण आता जर का त्यांचे तलाठी हे जनतेच्याच अंगावर उठणार असतील तर आता सुट्टी नाही आहे, आता सुट्टी नाही, आता काय व्हायचं ते होऊ देत। दुसरी महत्वाची गोष्ट, हे तलाठी आणि कृषी सहाय्यक ज्यावेळेला पंचनाम्याला येतात आणि खरं जे नुकसान आहे ते पण ज्यावेळेला ते दाखवत नाही आणि त्याच्यातून होणारा जो शेतकऱ्यांना त्रास आहे तो वाढत जाणार असेल तर त्याच्यावर माझ्याकडे एक छोटासा उपाय सुद्धा आहे। तहसीलदारांचं काय करायचं ते होणारच, आता ते काय सोडणार नाही। मात्र आता सध्या जे नुकसान व्हायला लागलेलं आहे त्याचं मिसरिपोर्टिंग व्हायला नको, चुकीची माहिती जायला नको शासनाला। या दृष्टिकोनातून एक छोटा उपाय आपण करावा की हे माणसं ज्यावेळेला शेतात येतील त्यावेळेला तुमचा कॅमेरा ऑन करावा मोबाईलचा, शेतात झालेलं नुकसान आणि हे पाहणी करायला आलेले अधिकारी यांचा व्हिडिओ आपण घ्यावा आणि तिथेच तलाठी सोडून द्या। कारण तलाठी आजकाल नालायकच झालेत, परंतु जे कृषी सहाय्यक आहेत त्यांना तिथेच विचारा की बाबा रे हे पीक आता मला सांग नुकसान किती आहे। कारण कृषी सहाय्यक खोटं बोलू शकत नाही, कारण तो कृषी खात्याचा अधिकारी आहे आणि तो ह्याच्यासाठी खोटं बोलू शकत नाही कारण त्याच्यातला तो एक्सपर्ट आहे। त्यामुळे तिथे व्हिडिओमध्ये ज्यावेळेला तो तुम्हाला सांगेल की एवढं एवढं नुकसान आहे, प्रत्यक्ष पाहणी केल्याच्या नंतर फील्ड वर्कचा व्हिडिओ तुमच्याकडे असेल, त्या माणसाचं स्टेटमेंट असेल, त्याच्यानंतर कसा पंचनामा होत नाही हे मी बघेन। त्यामुळे कुठेतरी आता ज्यावेळेला पंचनामेसाठी ही मंडळी येतील त्यावेळेला कुठल्याही परिस्थितीत तलाठी तुमचं काम करणार नाही हे दिसायला लागलेलं आहे। मात्र कृषी सहाय्यकाला फील्ड वर्कची पोझिशन घ्यावी लागेल आणि ती नोंद त्याला करावी लागेल। माझं एवढंच म्हणणं आहे की ज्यावेळेला हे माणसं येतील त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना शेतकऱ्यांना तुमचे मोबाईलचे कॅमेरे चालू ठेवावे लागतील आणि फील्ड आणि कृषी सहाय्यकाचं स्टेटमेंट हे रेकॉर्ड करून घ्यावं लागेल। ते रेकॉर्ड असलं की मग त्याच्यानंतर कसे हे रेव्हेन्यूचे लोक मस्ती करतात हे मी बघतो। मी अतिशय प्रेमाने चांगल्या भावनेने त्यांच्याबरोबर कॉपरेट केलं आहे, परंतु जर का शेतकऱ्यांच्या अंगावर हे उठत असतील तर मग मात्र मी सुट्टी देणार नाहीये। कारण तिथं माझा प्रॉब्लेम आहे, माझा वीक पॉइंट हा कुठला शेठ नाहीये, माझा वीक पॉइंट ही सर्वसामान्य शेतकरी आहेत। त्याला हात लागला की माझं टाळकं फिरतं। तुम्ही कुठल्या माणसाबरोबर काय व्यवहार करता जमिनीचे, तुमच्या खडीप मशीनचे काय व्यवहार चालतात आम्हाला खरंच घेणं नाही। कमवा पण शेतकऱ्याला त्रास देऊ नका। आता शेतकऱ्याच्या जीवावर उठलेत प्रशासनाचे लोक, त्यामुळे आता सुट्टी देणार नाही। धन्यवाद।